नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते टिकर मराठी सरळ सेवा या आपल्या युट्यूब चॅनल वर। तर दररोज प्रमाणे आजही बीएमसी साठी काही प्रश्न घेऊन आलेली आहे बुद्धिमत्ता या विषयावर। तर करूयात आपण सुरुवात, त्याआधी सेशनला लाईक आणि शेअर करून घ्यायचं आहे। चला पाहूयात प्रश्नांना। सगळ्यात पहिला प्रश्न दिशाज्ञांचाच विचारलाय। प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा। माधव उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तो 135 अंश कोणात त्याच्या उजवीकडे वळाला, पुन्हा 90 अंश कोणात तो डावीकडे वळाला, आणि पुन्हा 90 अंश कोणात तो डावीकडे वळाला। आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम, ईशान्य, वायव्य, उत्तर। माधवचं तोंड कुठे आहे? उत्तर दिशेला आहे, बरोबर आहे। तर या उत्तर दिशेकडून तो 135 अंश उजवीकडे वळाला, 90 आणि 145 आग्नेयकडे आला। पुन्हा डावीकडे तो 90 अंशात गेला, ईशान्यकडे आला, परत डावीकडे 90 अंशात गेला, वायव्यकडे आला। तर आता त्याच्या समोर त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? वायव्य दिशेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक आपला तिसराच येणार। पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेत। एका सांकेतिक भाषेत चरण बरोबर 5 2 3, मकर बरोबर 6 3 7, चटक बरोबर 6 2 4, तर खालील प्रश्न सोडवा। 7 4 3 या अंकापासून तयार होणारा शब्द कोणता? मगर, मटर, गरम, नरम। तर बघा, चरण 5 2 3, मकर 6 3 7, चटक 6 2 4, त्यांनी आपल्याला 7 4 3 या अंकासाठी विचारले। आता कॉमन घटक शोधायचे। इथे क आहे, इथे क आहे, 6 3 7 6 2 4 मधून 6 कॉमन, बरोबर 6 साठी क होत। इथे आता च ट चरण च इथे आहे, च इथे आहे, 5 2 3 2 4 मध्ये च साठी 2 होत, मग 2 कशासाठी उरलं? च साठी उरलं। मग आता र न म र म्हणजे म कॉमन आहे, सॉरी र कॉमन आहे। मग आता इथे र आणि र, 5 3 3 7 मध्ये र साठी 3 आलं। मग आता ट साठी 4 उरलं, त्याच्यानंतर म साठी 7 उरला, आणि न साठी 5 उरला। मग आता 7 वर कोण आहे? म। 4 साठी ट, 3 साठी र, उत्तर काय आलं आपलं? मटर। पर्याय काय आला? दुसरा। याला म्हणतात सांकेतिक भाषेचे कॉमन घटक शोधून मग त्याचं कोडिंगचं डीकोडिंग करणं। याच्यावरच पुढचा प्रश्न आहे, चटमट हा शब्द कसा लिहिता येईल? 4 3 4 7 4 4 7 5 5 2 6 2 4 2 4 7, चट मट, च साठी काय आहे? 2 आहे। ट साठी काय दिलंय? 4 दिले, आणि म साठी 7 दिले। आता 24 74, आता आपल्याला असं शोधायचं ज्याच्यामध्ये 2 आहे, याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यात आहे, पण 5 आणि 6 नको, 7 पाहिजे आणि 4। उत्तर काय आलं? 4 2 4 7। चालतं कसंही केलं तरी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा किंवा कुठला पर्याय योग्य असेल। 2 7 28 63 126 प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे, 210 217 215 252। 2 7 28 63 126। एकाचा घन अधिक 1, 2चा घन वजा 1, 3चा घन अधिक 1, 4चा घन वजा 1, 5चा घन अधिक 1, 6चा घन वजा 1, 216 वजा 1, 215। म्हणजे घनसंख्या अधिक 1, घनसंख्या वजा 1 या पद्धतीने केलेला आहे हे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न, सोबतच्या वजाबाकीचे उदाहरण पाहून त्यावरील खालील प्रश्नाचं उत्तर द्या। तर या शब्दाबद्दल कोणती संख्या असू शकेल? आता लॅम्प हा शब्द आहे, बरोबर आहे। जर आपण पहिलं घेतलं एल साठी, त्याच्यानंतर 7 5, ए साठी काय घेतलंय? 7 m 5, आणि पी 3, वजा केलं, 9 7 गेले 2, 7 5 गेले 2, 5 3 गेले 2। सेम एल, एल साठी 8, ए साठी 6, एम साठी 4, मग ए साठी, एम साठी 2, पुन्हा यांच्यातली वजाबाकी केली 2 2 2, परत 7 5 3 5 3 1, वजाबाकी केली 2 2 2। याचा अर्थ दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत। लॅम्प साठी तुम्ही या तिघांपैकी कुठलाही एक पर्याय घेऊ शकता, पण तिन्हीच्या तिन्ही बरोबरच आहेत।
सोप्पाच होता प्रश्न. पुढे दिलेला प्रश्न काय आहे व्यवस्थित बघा. हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे. त्याच्या अलीकडे मधू आणि पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी आहे. तर रांगेत एकूण किती जण आहेत? 25, 26, 27, 28. काय सांगितलेलं आहे बघा. हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे. हरी 13वा. त्याच्या अलीकडे मधू आहे म्हणजे आधी मधू आहे आणि त्याच्या पलीकडे म्हणजे नंतर गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी म्हणजे इकडून तिकडून 14वा. 14 अधिक 14 28. त्याला दोनदा मोजले वजा एक केलं. रांगेमध्ये एकूण किती जण आहेत? 27 जण आहेत. झालं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. चला. मोहन घड्याळाकडे पाहत होता. जर घड्याळात 7:55 वाजले असतील तर घड्याळातील मिनिट काटा व तास काट्यातील कोण किती अंशाचा असेल? 90.5 अंश, 92.5 अंश, 120 अंश, 117.5 अंश. आता दिलेली किंमत आपल्याला टाकायची आहे आपल्या फॉर्म्युलामध्ये. ठीक आहे. आता दिलेली किंमत काय आहे बघा. आधी फॉर्म्युला बघा. 11m2 - 30h. मिनिट किती दिली आहेत? 55. तास किती दिले आहेत? 55 किंवा 11 × 55 = 5. 11 × 55 आणि 5 60. 60 याला भागायचं. ठीक आहे. मग आता याला तुम्ही 30 30 302.5 असं काहीतरी उत्तर माझ्या मते येईल. बरोबर आहे. आता 302.5 मधनं 210 तुम्हाला वजा करायचंय. 210 आणि 310, 100 ला 7.5 कमी. उत्तर काय आलं? 92.5 अंश. म्हणजे 7:55 उत्तर काय असणार आपलं? 92.5 अंशाचं कोण असेल? हे झालं आपलं उत्तर. पुढचा प्रश्न सांगितला आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 6, 9, 12, 18. आता बघा. 6 च्या पाढ्यात 12 आहे, 6 च्या पाढ्यात 18 आहे, 6 च्या पाढ्यात 30 आहे. 6 × 12 3 × 18 6 × 5 = 30. 8 च्या पाढ्यात 16 आहे, 32 आहे, 40 आहे. 8 × 16 8 × 32 8 × 5 = 40. इथे 6 च्या पाढ्यात 36 आहे, 18 आहे, पण 27 नाही. 9 च्या पाढ्यात 36 आहे, 9 × 36 9 × 18 9 × 3 = 27. 12 च्या पाढ्यात 27 नाही, 18 च्या पाढ्यात 27 नाही. म्हणून उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक दुसरा येतो. हा परीक्षेमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न सांगितलाय. खालील पैकी कोणती x सोबत दिलेल्या 4 पर्यायांपैकी a b c आणि d मधून योग्य पाण्यातील प्रतिबिंब निवडा? आकृती दिली आहे. त्या आकृतीमधली आपल्याला पाण्यामध्ये शोधायची. पाण्यामध्ये काय होतं? वरची बाजू खाली जाते, खालची बाजू वर, डावी बाजू डावीच राहते, उजवी बाजू उजवीच राहते. मग जर आता आपण विचार केला तर ही आकृती कशी येणार? या पद्धतीने. याच्यामध्ये एक वर्तुळ येणार. आता आकृती जरा बिघडेल. आणि ही जी आहे, हे टोक जे इथे आहे, ते टोक आपल्याला कुठे दिसणार? इथे या पद्धतीने दिसणार. आणि हे जे आहे, हे कुठे दिसणार? इथे. अशी असणारी आकृती आहे का? कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. समजलं सगळ्यांना व्यवस्थित? जाऊयात पुढच्या प्रश्नावर. चला. जर बेक बरोबर वाय झेड पी व्ही आणि फ्राय बरोबर यू आय बी तर बॉईल बरोबर काय? वाय एल ओ आर, वाय एम आर एल, वाय एल आर ओ, वाय बी ओ एल. आता बघा, एकमेकांच्या विरुद्ध पद असू शकतात. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम, झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी ओ एन. आता बेक बी च्या विरुद्ध वाय, ए च्या विरुद्ध झेड, के च्या विरुद्ध पी, ई च्या विरुद्ध व्ही. सेम फ्राय एफ च्या विरुद्ध यू, आर च्या विरुद्ध आय, वाय च्या विरुद्ध बी. आता विचारलंय बॉईल. बी च्या विरुद्ध वाय, ओ च्या विरुद्ध एल, आय च्या विरुद्ध आर, एल च्या विरुद्ध ओ. उत्तर काय आलं? वाय एल आर ओ. पर्याय आला तिसरा.
त्याच्यानंतर पुढे प्रश्न दिलाय, प्रश्न आकृती विचारली आहे, उत्तर आकृती सॉरी प्रश्न आकृती दिलेली आहे, उत्तर आकृती विचारलेली आहे, पण पाण्यातील प्रतिबिंब एका आरशातील माहित नाही, मग आपण पाण्यातील आपण आरशातील प्रतिबिंब शोधायचं. आता काय होतं, ही आणि ही आकृती तर सारखीच आहे, हा डॉट इथे आहे म्हणजे आरशामध्ये इथे दिसला पाहिजे. ही झाली आरशातील पर्याय, कुठला आला, चौथा आला. आणि जर आपल्याला पाण्याचं विचारलंच तर हे येणार पर्याय क्रमांक तिसरं, पाण्यातील सॉरी आरश पाण्यातील प्रतिबिंब. पुढचा थोडासा वेगळा प्रश्न आहे, नीट समजून घ्या. पुढील गटांमध्ये दिसून येणारे नियम सांगा. 233, 203, 175, 149, 125. तर क्रमवार संख्यांच्या वर्गात 4 मिळवले आहेत का? तर नाही वाटत मला. क्रमवार विषम संख्यांच्या वर्गात अनुक्रमे 4, 5, 6, 7 मिळवले? नाही. क्रमवार संख्यांच्या वर्गात 8 पण नाही. क्रमवार संख्यांच्या वर्गात अनुक्रमे 8, 7, 6, 5, 4 मिळवले आहेत का? बघा, 15 चा वर्ग अधिक 8, 225 अधिक 8 झाले 233. 14 चा वर्ग अधिक 7, 14 चा वर्ग 196 अधिक 7, उत्तर आलं आपलं 203. 13 चा वर्ग अधिक 6, 169 अधिक 6, 175. 12 चा वर्ग अधिक 5, 144 अधिक 5, 149. 11 चा वर्ग अधिक 4, 121 अधिक 4, 125. 125, 149, 175, 203, 233. म्हणजे या सगळ्यांमध्ये लागू झालेला नियम कुठला आहे? 4 वाला. म्हणून पर्याय पण तोच येणार आपला. हे शोधावं लागतं आपल्याला, याच्यामध्ये शॉर्टकट वगैरे काहीच नाहीये. पुढे प्रश्न आकृती दिली आहे, उत्तर आकृती विचारलेली आहे, आरशातील प्रतिमा आहे, ठीक आहे, पाण्यातला नाहीये, आरसा आहे. आता जेव्हा हा आरसा आहे तो कसा दिसणार आपल्याला? हा इकडे चाललाय, हा इकडे चाललाय, अशी आकृती दिसतीये आकृती क्रमांक 3 मध्ये. म्हणजे पर्याय सुद्धा आपला तोच येणार. स्टेशनला पटकन लाईक करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न घ्या. जर नीना म्हणाली, अनिताचे वडील रमण हे, बर, अनिताचे वडील रमण हे माझ्या म्हणजे नीनाच्या मैपाल नावाच्या वडिलांचे, नीनाला एक वडील आहे मैपाल नावाचे, मैपाल नावाच्या वडिलांचे एकमेव जावई आहे. आता आपल्या वडिलांचे जावई म्हणजे आपला नवरा झाला, बरोबर आहे. तर बिंदू ही जी अनिताची बहीण आहे, अनिताची बहीण बिंदू ही महिपालची कोण? आपल्या जावईची मुलगी किंवा आपल्या मुलीची मुलगी आपली कोण होते? नात होते. म्हणजे बिंदू ही महिपालची कोण झाली? तर बिंदू ही महिपालची नात झाली. म्हणून पर्याय क्रमांक 4 येणार आपला. त्याच्या पुढचा प्रश्न बघूयात, ठीक आहे. चला, ए बी सी डी ई आणि एफ या 6 व्यक्तींच्या परिवाराबद्दल खालील विधान अभ्यासा. परिवारामध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या समान आहे, म्हणजे जेवढे पुरुष आहेत तेवढे स्त्री आहे. ए आणि एफ सॉरी ए आणि ई ही एफ ची मुलं आहेत. आता ए ला 2 मुलं आहेत, एफ ची मुलं कोण आहेत? ए आणि ई. मुलं म्हणजे सन्स, म्हणजे हे दोघं पण मेल झाले, म्हणजे पुरुष मंडळी झाले. डी 2 व्यक्तींची आई आई आहे, ज्यापैकी एक पुरुष आणि एक स्त्री आहे. बी हा ए चा मुलगा आहे. बी काय आहे? ए चा मुलगा. आता याचा मुलगा म्हणजे डी एका व्यक्तीची आई आहे जिला एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मग आता मुलगी कोण उरली? सी.
बरोबर आहे. तीन पुरुष तीन स्त्रिया, एक दोन तीन पुरुष झाले म्हणजे एक दोन तीन स्त्रिया झाल्या. आता यावरून आपल्याला विधान चेक करायचे, ए बी सी स्त्रिया आहेत का? बिलकुल नाही. ए हा डीचा पती आहे का? ए हा डीचा पती, आपल्या मुलाचे वडील, आपला पती, बरोबर आहे. बाकीचे सगळे विधान डी एफ ची मुलगी नाहीये, डी एफ ची सून आहे. ई आणि एफ डी ची मुलं आहेत का? डी ची मुलं कोण कोण आहेत? तर बी आणि सी आहेत. ओके, तर हे होते आपले आजचे प्रश्न. प्रश्न आवडले असतील, लेक्चर आवडलं असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरला, तोपर्यंत थांबते. चला बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. थँक्यू. जाता जाता लाईक करून जा. धन्यवाद.